सर्वांना कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्याचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज खूप काही ह्या व्हिडिओ म्हणजे छोटाच असेल, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आणि ही आईबाबांच्या कनेक्टच आहे व्हिडिओ, म्हणजे त्यांच्याबद्दलच, कारण त्यांना आता माहीत झालं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवते. आणि काल मला उषा मावशीने पण कमेंट केलेली, बाळ कसं म्हणते गाई बसले तर हात म्हणते पप्पाला. तर उषा मावशीने सांगितलं की जयश्री तुझे बाळ अचानक तब्येत कशी खराब झाली एवढी? माझी 15 दिवस झालं कमराच्या खाली म्हणजे पेन होत आहे, उठून मला फट दिशे मी चालत नाही, पण ती मी तुम्हाला दाखवणार. आणि काही माझी पहिलेचे जुने व्हिडिओ पण टाकायला लागले मी तुम्हाला स्माईल करून दाखवते, कारण का माझे व्हिडिओ आई बाबा बघतेले. आणि तुम्हाला जेवढं टेन्शन होतंय तेवढंच आईबाबांना होतंय, कारण ह्यावेळी गेल्या वर्षी म्हणजे राजश्री आपली थोडीफार नॉर्मल म्हणजे ही होत चाललेली, आजारी पडत चाललेली, त्यामुळं ना ती त्यांना आठवण येत आहे. आणि आई एवढी बिमार आहे, आई म्हणजे आई एवढी बिमार आहे. अजून तुम्हाला सांगितलं काही लोकांना पटतं काही लोकांना पटत नाही. आणि मी हमेशा म्हणते अल्ट्रासाऊंड कर, सी टी स्कॅन कर, आणि परत MRI कर. आई तू जा कराडमध्ये कृष्णा चॅरिटेबलमध्ये जा म्हणते. तिथनं मला ह्यांचा फोन आला होता, पुष्पा मावशींचा. त्यांनी सांगितलेलं जयश्री मी लावते नंबर, फक्त आईबाबांना पाठवून दे मी बघते. तर आईला असं झालं आहे की राजश्रीला घेऊन फिरताना ते सगळं बघितलं ना, ते बघितलं ना तर आई घाबरायला लागले, म्हणजे मला हॉस्पिटल नको काय पण होऊ दे अशी हट करते. तर माझं अजून बघितलं तर तिलाही घाबरल. तुम्हाला सांगितलं तुम्हाला काळजी, तशीच त्यांना काळजी लागल की शुचूक तशी. त्यामुळं मी नुसतं स्माईल करून दाखवत होती, काय माझ्या मावशी ताईंना कळालेलं, ताई तुझी तब्येत सांभाळ, जयश्री बेटा तुझी तब्येत सांभाळ असे म्हणतच होते. तरी मी कुणाला रिप्लाय म्हणजे कमेंटमध्ये रिप्लाय का देत नव्हती ह्याच्यासाठी देत नव्हती ह्या आठवड्यात. आणि काही माझे जुनेच व्हिडिओ येत होते काय ह्याच्यात, म्हणजे मी ठीक असताना बनवलेली, कपड्याचं म्हणा कसलं, ते जुने व्हिडिओ पण होते ह्याच्यासाठी आईबाबाला कळूनी म्हणून. आणि म्हणजे आईबाबा व्हिडिओ बघत नाही, पण हे जी मुलं आहेत ना सुरेशच्या माझ्या भावाची, ती मुलं व्हिडिओ बघत असतात. आणि त्यांनी जर सांगितलं ना, आईबाबांना तुम्हाला माहीत आहे मोबाईलमधली काय कळत नाही आणि व्हिडिओ बघता येत नाही, मग ती गायूच्या लालसनं बघतात. कोण? सुरेशची मुलं. माझ्यापेक्षा लहान आहे ना तो भाव माझा, त्याची मुलं बघतात. मग ती जर माझं ऐकून तिनं जर सांगितलं तर आई आपली आतुला असं असं झालं आहे, तर मग आई अजून टेन्शनमध्ये जाऊन अजून बिमार पडल. त्यामुळे ना मी काय सुद्धा सांगितलं नाही आणि तुम्हाला पण काळजी वाटेल म्हणून. पण आता हाय मी जाऊन आले हॉस्पिटलमध्ये. आणि मेन मुद्दा म्हणजे आता आईबाबांना कळलं. मी काल झोपलेली तर ज्यादा झालेलं, बाबांचा कॉल आलेला. तरी बाबा विचारत होते तुझ्या तब्येत कशा आहे बाळा बाळा, तर मी म्हणत होते हाय हाय, व्यवस्थित आवाज काढून त्यांच्यावर बोलत होते हाय हाय. हां त्याचंच ऐकायचं नुसतं, तर का नाही झोपलेली मी. हां बाळा हां मी झोपलेली, बाबांचा कॉल आला काल. तर मला उचलता पण येत नव्हता फोन त्यावेळी, बाबांचा कॉल आल्यावर मला म्हणलं की बाळा काय करते, त्यांना माहीतच झालं या मला तब्येत ठीक नाही म्हणून. कारण परत मी म्हणलं काय नाही बाबा तुझी तब्येत, म्हणजे घाबरलेली बाबा, म्हणजे बाजार आपला गुरुवार म्हणजे काल, त्यामुळं ना घाबरलेली खूप, म्हणजे ती बाजारात गेलेली तिथनं पळून येत होते. म्हणलं तुला काय झालं आहे, मी म्हणलं काही नाही झालेलं मला, मी झोपले त्यामुळं आवाज. मग त्यांना माहीत आहे की झोपली तरी हिचा आवाज येत नाही असा, तर नाही नाही तुझी तब्येत ठीक नाही. तेव्हापासनं ना मी म्हटलं नाही, त्यावेळी मी इग्नोर म्हणजे बाबांना असं काय पण बोलून सांगून तिथनं बसवलं, म्हटलं बाजार करून येऊ दे म्हणून. आणि त्याच्यानंतर घरी आले, आई बोलली, सगळेजण बोललो, गाईवर व्हिडिओ कॉल झालं, बोलून सगळं झालं. म्हणजे मी साईडलाच हटलेली, ज्यादा करून व्हिडिओ कॉलवर गेली नव्हती. सोनू पिलू गाई पप्पाच होते त्याचे, म्हणजे बसलेली थोडा वेळ आणि बोलले, परत म्हटलं स्वयंपाक करते जाते, कारण माझं बगल म्हणून आई वडील. त्याच्यानंतर काय झालं, बाबा रात्रंदिवस झोपना झाले, रात्री पण कॉल येतो. आता दिवसभर मम्मी कुठं आहेत जा बाळा, म्हणजे एवढं कॉल करायला लागलेत. आईला पण कळले ना, आता आई पण बोलली, आई म्हणते पहिलं तू जा. मी म्हटलं अगं आई मला बरं आहे, तुझी तब्येतीची काळजी घे. तरी आई म्हणते माझं हा झालं गेलं मी जाईल, तू पहिले जा.
तर आता काय सांगू, कारण आई बाबांना ही जी भीती आहे. गेल्या वर्षी ह्या टायमाला आपली राजश्री का नाही, म्हणजे वर्षातच आपले असे झाले, मग अजून वर्ष झाले ना 11 पण महिने 10 महिने झाले, त्याच्यातच म्हणजे ती आठवत आहे त्यांना की राजश्री ह्या डोरेशनमध्ये अशी अशी आजारी पडलेली, हिला तिथं तिथं घेऊन फिरत होतो माझी मुलगी होती म्हणून. त्यात माझं असं कळालं की ते लय घाबरते, लय म्हणजे लय, कारण का तो ध्यानात घेणार का माझं, का ते स्वतःची बॉडी त्यांची ठीक काम करना. एक तर इतका पाऊस इतकं मौसम खराब आहे तिथं, त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगितलं नाही, सॉरी. आता आहे हां मी सॉरी म्हणते, ओ म्हणते नो म्हणते, मी सॉरी म्हणते, सॉरी नाही नाही म्हणायचं, नाही म्हणते बोला, नाही म्हणू, नाही म्हणते, नको म्हणाय म्हण, नको हे किशा नाही नाही बोलू, त्याच्या म्हणते नाही. तर त्यामुळे सांगितलं नव्हतं, पण आहे आता व्यवस्थित. पण बाबा रात्रभर झोपले नाही, आई झोपली नाही, नुसतं फोनवर फोन होता. त्यामुळे ना आई बाबांना पण तुम्ही सांगा प्लीज की हाय म्हणून, तुमचा आशीर्वाद आहे, काही नाही होणार, व्यवस्थित हाय मी, काळजी घ्या, आणि मी पण हाय व्यवस्थित म्हटलं सांगावं. आता आई बाबांना बरं झालं आहे, बरं म्हणजे आई बाबांना माहीत झालं माझा सांगण्याचा उद्देश, आत्ता लेट का म्हण, आता आई बाबांना माहीत झालं. किती पण दाबवलं तर मी प्रयत्न केला, पण कसं आहे मुलगी आहे त्यांची, मग जन्म दिलेला आहे, ते किती लपवलं तरी लपणार नाही, हे का नाही. मग आई बाबांना माहीत झालं म्हणून त्यांनी बार बार झोपना झालेत, बसना झालेत, एवढं वेळा कॉल करतात बाबा, काही वेळ सुनून पण उचलला आहे फोन. तर बाबा मम्मी आराम करी आहे बेटा, आराम, बाबाने सांगितलं आराम करू दे बाळा, मम्मीला हॉस्पिटलमध्ये जा म्हणाव, जा बाई बापूंना पण सांगत होते घेऊन जा, आई पण म्हणते बार बार, तर मी जाते, चालते ट्रीटमेंट, त्या गोळ्या खाते, नाही बरं वाटलं की जाते, काळजी नका करू, चला काळजी घ्या, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. आई बाबांना तसं समजवा, खूप खूप धन्यवाद.